बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. जयंत्रा, विट्यातील गर्दी उपरोधच का? जयंतरावांच्या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा. पंढरपूर येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत केलेले मंत्री जयंत पाटील यांचे जगात कोरोनाच नाही म्हणून मी मास्क काढला हे वक्तव्य वादग्रस्त ठरले. सर्वांचे चेहरे बघितल्यावर कोरोना जगात नाही याची खात्री पटलेली आहे म्हणून मी मास्क काढून बोलतोय. जयंत पाटील यांच्यावर टीका झाली. सोशल मीडियात ते ट्रोल देखील झाले. त्यांच्या वक्तव्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही ट्रोल झाले. पंढरपुरातील वक्तव्याबाबत पत्रकारांनी जयंत पाटलांना प्रश्न विचारताच त्यांनी आपण हे उपरोधाने बोललो असं सांगितले, तसेच तुम्हाला उपरोध कळतो का असा उलटा सवालही त्यांनी पत्रकारांना केला. भाषण करताना काढतात हो मी तेच म्हटलं, तुम्ही तुमचा उपरोध तुमच्या लक्षात येत नाही माझं दुर्दैव आहे. मी काय म्हटलं की कोरोना आपल्यात नाही आहे अशा आविर्भावात सगळे बसलेले आहे. चेहऱ्यावर कुणाच्याही मास्क नव्हता म्हणून या आता बोलताना तर मास्क काढायला पाहिजे म्हणून मी मास्क काढला. काल विटा नगरपालिकेने काही विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रम मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते ठेवले होते. विट्यातील कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसत होता. सदर कार्यक्रमास तोबा गर्दी होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे कुणी शूटिंग करू नका, फोटो काढू नका असे सांगितले जात होते. लोकांना शूटिंग काढू दिले जात नव्हते. सदर कार्यक्रमात चांगलीच गर्दी दिसत होती. पंढरपुरात मंत्र्यांनी उपरोध केला होता, मग विट्यात गर्दी जमवून सोशल डिस्टन्सिंगचा उडवलेला फज्जाही उपरोधच होता का? पंढरपुरात उपरोध होता तर विट्यातलं काय होतं असा सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लोकांना शासनाने घातलेले निर्बंध व नियम काटेकोरपणे पाळावे असे आवाहन लोकांना त्यांनी आज सांगलीत केले. पण मंत्री साहेबांचा हा काटेकोरपणा आपणच आत्ताच पाहिला. त्यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला हे आपणास दिसलेच असेल. त्यामुळे नियम हे फक्त सर्वसामान्य लोकांसाठीच असतात का? कायदा त्यांनीच पाळायचा असतो का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. वज्रधारी न्यूज सांगली.